समृद्धी महामार्गाबद्दल अनेक चांगल्या वाईट गोष्टी तुम्ही ऐकलेल्या असतील आणि त्यापैकीच एक आहे ते म्हणजे तिथे होणाऱ्या दुर्घटना. या दुर्घटनांना घेऊन मेजर दोन कारणं समोर आलेली आहेत. पहिलं म्हणजे हायवे हिप्नोसिस आणि दुसरं आहे टायर बस्टिंग. हायवे हिप्नोसिस म्हणजे काय? तुम्ही जर बघितलं तर समृद्धी महामार्ग हा एक मोनोटोनस एक सरळ महामार्ग आहे आणि रिलेटिव्हली सध्या तिथे ट्रॅफिकही कमी आहे. म्हणूनच साधारण 2-2.5 तासानंतर ड्रायव्हरचा माइंड हा एक कम्फर्ट लेवलला चालला जातो आणि म्हणून ड्रायव्हिंगशी किंवा सराउंडिंगशी कॉन्शियसनेस न राहता तो एक ट्रान्स स्टेटला चालला जातो आणि त्यालाच म्हणतात हायवे हिप्नोसिस. यात त्याला गाडीचा स्पीड कमी होतोय की जास्त होतोय याचंही भान नसतं आणि आजूबाजूच्या परिसराचंही भान राहत नाही आणि कधी कधी यात त्याला झोपही लागू शकते आणि म्हणून अचानक एखादा अडथळा समोर आला तर गाडी कंट्रोल करणं अवघड होतं आणि ऍक्सिडेंट होतो. दुसरं आहे टायर बस्टिंग. रस्ता आणि टायरच्या फ्रिक्शनमुळे हीट जनरेट होते. त्या हीटमुळे टायरमधली एअर ही एक्सपांड होते आणि टायर बस्ट होऊ शकतं किंवा एक्सपांड झालेली एअर ही लीक होते आणि टायरमध्ये हवं तेवढं प्रेशर मेंटेन राहत नाही आणि म्हणूनही टायर बस्ट होतं. हे आपण कसं टाळू शकतो? हायवे हिप्नोसिस टाळण्यासाठी तुम्ही 2-2.5 तासाच्या अंतराने एक ब्रेक घ्या, 5 मिनिटाचा वॉक करा, तोंडावर पाणी मारा, रिफ्रेशमेंट घ्या. तुमच्यासोबत गाडीत कोणी असेल तर त्यांच्यासोबत तुम्ही गप्पा मारा. तुम्हाला आवडणारं म्युझिक ऐका. टायर बस्टिंग टाळण्यासाठी ही ब्रेक घेणं फार इम्पॉर्टंट आहे कारण वाढलेलं टेम्परेचर हे कमी होण्यास मदत होईल आणि तुम्ही नॉर्मल एअर ऐवजी नायट्रोजनचा वापर करा. जेवढा प्रभाव टेम्परेचरचा नॉर्मल एअरवर होतो तेवढा नायट्रोजनवर होत नाही आणि म्हणूनच तो लवकर एक्सपांड होत नाही आणि लागणारं टेम्परेचर लागणारं प्रेशर हे नायट्रोजन जास्त वेळेसाठी मेंटेन ठेवू शकतं. तुम्ही समृद्धी महामार्गावरून ट्रॅव्हल करत असाल किंवा दुसऱ्या कुठल्याही एक्सप्रेस वेवरून या गोष्टी नक्की लक्षात ठेवा जेणेकरून ट्रॅव्हल करणं इझी होईल.